नमस्कार, मैं हूं तोरल और आप देख रहे हैं तत्काल न्यूज लाइव। मानकापुर क्षेत्र में आयुर्वेदिक प्रोडक्ट में निवेश करने पर लाखों में कमाई होगी, ऐसा लालच देकर एक महिला ने करीब 12 लोगों से 20,09,000 रुपए ठग लिए। जबकि आरोपी वैशाली शशिकांत कोल्ले है और इसकी शिकायत गोदनी रोड निवासी शुभांगी लाड़े ने मानकापुर थाने में दी है। वैशाली कोल्ले के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज किया है। नेटसब कंपनी में निवेश करने पर वैशाली कोल्ले ने लोगों को अपने झांसे में लिया और डिपॉजिट भरने लगाया और वो पैसा कंपनी को ना जाते हुए वैशाली ने अपने प्रॉफिट के लिए यूज किया। लोगों को अलग अलग स्कीम बताकर आजकल ऐसे निवेश करने पर दुगना प्रॉफिट होगा, ऐसा बोल के धोखाधड़ी के मामले आए दिन सामने आ रहे हैं। नेटसफ ये पुणे की कंपनी है और इसके डिस्ट्रीब्यूटर नागपुर में भी है। नेटसफ के मैनेजर और डिस्ट्रीब्यूटर से पुलिस पूछताछ कर रही है। एक पुलिस स्टेशन ला काल 420-406 आईपीसी प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये फिर्यादी आहे शुभांगी लाडे अधिक 11 यांनी एक महिन्यापूर्वी तक्रार अर्ज दिला होता, त्यावरून आपण चौकशी केली। त्यामध्ये अशी निष्पन्न झालं की नेटसर्फ एक कंपनी आहे पुण्याची, ते त्याच्या शाखा पूरा महाराष्ट्रभर आहे, त्याची शाखा नागपूरमध्ये सुद्धा आहे। त्या शाखेचे एक डिस्ट्रीब्युटर वैशाली कोल्हे म्हणून आहे, त्यांनी डिस्ट्रीब्युटर प्रोडक्ट्स विकण्याचं काम करतात आणि लोकांची आय डी बनवून त्या कंपनीमध्ये जॉईन करण्याचं काम करतात त्या। तर अशाच त्यांनी या आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही लेडीज आहे शुभांगी लाडे आणि 11 यांना त्यांनी या पद्धतीनं समजून सांगितलं का आय डी खोलावं लागते, नेटसर्फ कंपनीचं असं असं काम आहे, याचे प्रोडक्ट असतात ते तुम्ही विका आणि ते प्रोडक्ट विकल्यावर तुम्हाला याच्यामध्ये व्याज मिळेल किंवा बेनिफिट मिळेल, एक्सेस पैसा मिळेल, अशा पद्धतीने त्यांनी आम्ही दिलं। त्याप्रमाणे त्यांनी त्याची आय डी उघडून आपले काही पैसे त्याच्यात डिपॉझिट केले आणि त्याचे प्रोडक्ट घेतले। प्रोडक्ट घेतल्यानंतर ते प्रोडक्ट यांनी न विकता त्याच शुभांगी कोलेनंच तिलाच विकायला लावले यांनी, आणि विकल्यानंतर ते पैसेसुद्धा यांना परत भेटलेले नाही, ते स्वतःच पैसे वापरले तिनं आणि स्वतः आपल्या फायद्यासाठी यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे। यांच्याजवळ पैसे नसताना एका सोसायटीचं यांना लोन काढून दिलं, लोन काढून दिल्यानंतर ते पैसे आपल्या नेटसर कंपनीकडे जमा करावं लागते, म्हणून ते नेटसर कंपनीला जमा न करता स्वतः त्याचे पैसे वापरले, असा 20 लाखापर्यंतचा हिने लोकांची फसवणूक केलेली आहे, आर्थिक फसवणूक। हिच्याबरोबर आणखी कोणी आहे का? यामध्ये अजून तपास सुरू आहे। नेटसर कंपनीचा जो मॅनेजर आहे त्याचाही सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे का नाही त्याची पडताळणी चालू आहे।